स्वराज्यासाठी लढतो तो मावळा, कशाचीही तमा न बाळगता प्रामाणिकपणा सिद्ध करतो तो मावळा, मग समाजकारण असेल राजकारण असेल, आपल्या नेत्यासाठी आपल्या नेत्यांच्या विचारांसाठी प्रामाणिकपणे झगडतो तो मावळा, जो गद्दारी करत नाही, जो बंडखोरी करत नाही, ज्याला कुणी विकत घेतलं जाऊ शकत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं जो कधीच विकला जाऊ शकत नाही तो मावळा। आणि मला तर सध्या शिवसेनेमध्ये अर्थात उद्धव ठाकरेंच्या सहकार्यामध्ये प्रामाणिकपणे जी काही दोन चार लोक दिसतात त्याच्यामध्ये आज मात्र लढणारा खरा मावळा म्हणजे आमदार वैभव नाईक साहेब। कोकणाच्या मातीमध्ये जन्मलेला हा खरं तर प्रामाणिक मावळा आज त्याची प्रचिती नागपूरच्या अधिवेशनामध्ये दोन सत्ताधारी शिंदे साहेबांच्या मावळ्यासोबत शाब्दिक लढताना पाहिला आणि अभिमान वाटला। अशी लोक पाहिजेत। ठीक आहे, तुमचं कितीही राजकीय वैर असलं तरी तुमचा संवाद असला पाहिजे, पण संवाद हे तुम्हाला चॅलेंज करणारा असला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं। कारण आजपर्यंत मावळा असू द्या, सामान्य कार्यकर्ता असू द्या किंवा कट्टर सैनिक असू द्या, जे जे प्रामाणिक राहिले आपल्या इमानाशी ते ग्रेट झाले, राहिले ग्रेट म्हणून ओळखले जातात, आणि जे क्षणाक्षणाला विकले जातात त्यांचं काहीच होऊ शकत नाही साहेब। त्यांचं दुकान कधीही बंद झालेलं असतं आणि शिक्का पडलेला असतो 50 खोके आणि एकदम ओके। मी कुणाबद्दल बोलतो हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे, तरी पण चर्चा करू। आणि वैभव नाईक जे आमदार आहेत कोकणातले, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे। विनंती एवढीच आहे की त्यांनी सुद्धा ऐकलं पाहिजे। मित्रांनो, जय जाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे, या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्तीत जास्त कोकणच काय, मुंबईच काय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रामाणिक लोकांपर्यंत हे जाऊ द्या, शेअर करा की लढणारे वाघ पाहिजेत। लाखोंची गर्दी असण्यापेक्षा मुठभर दर्दी मावळे सुद्धा क्रांती घडू शकतात, हे वैभव नाईक साहेबांनी सिद्ध केलंय। भले त्यांना लढायची गरज नाही, पण एक झलक सबसे अलग वेगळं सांगायची सुद्धा गरज नाही। मी चर्चा करतोय हिवाळी अधिवेशनामध्ये, आज कदाचित जे काही अधिवेशन सुरू आहे, सध्याच्या विधिमंडळाच्या या 5 वर्षाच्या कालावधीतलं शेवटचं अधिवेशन असेल, आणि मागच्या जर 4 वर्षाचा इतिहास पाहिला तर इतिहास एवढा डेंजर आहे की 3 वेळेस सत्तांतर झाली आणि 3 वेळेस ज्या पद्धतीच्या घडामोडी झाल्या ते तुम्ही कल्पना पण करू शकत नाही। कारण आमदार सारखे मतदान करून परेशान झाले। 105 आमदार होते भाजपचे, माननीय फडणवीस साहेबांनी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, नाही जमलं। उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीसोबत गेले, त्यांनी सत्ता स्थापन केली, 2.5 वर्ष त्यांनी काम केलं, परत भाजपने वेगळाच पवित्रा अनुभवला, उद्धव ठाकरे साहेबांना नाही जमलं, आणि 50 खोक्यावर सगळे आमदार संजय राऊत साहेब सांगत होते आणि सतत सांगतात की सगळे आमदार हे विकले गेले। आता ते गेले का नाही हा संशोधनाचा विषय, कारण तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला कधी हे पैसे दिसणार आहेत का? गुवाहाटीला गेलेले माहिती आहेत, तिथले झाड डोंगर इकडे कधी खायला मिळत नव्हतं, तिकडं खुलेआम खात पीत होते, हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलंय। पण जाताना गुवाहाटीला सुरतला जाऊन मुजरा करावा लागला हेही कुणाला माहीत नाही असं नाही, तरीही सांगतो जे जे निम्म्यापर्यंत गेले, आपले धाराशिवचे माझे मित्र आहेत सन्माननीय शिवक्रांतीवीर आमदार कैलास पाटील साहेब गेले आणि त्यांच्या लक्षात आलं शिवाय सैनिकांसोबत शिवसेनेसोबत आणि आपल्या नेते उद्धव ठाकरे साहेबांसोबत घात होतोय, निघून आले वापस, याला म्हणतात खरा मावळा। म्हणून म्हटलं जी काही 2-5 लोक आहेत त्यांच्यापैकी जसं वैभव नाईक साहेब आहेत तसं अनिल परब साहेब ताकदीनं किल्ला लढत आहेत, किती संकटं येत आहेत, संजय राऊत साहेब किती संकटं आणली जात आहेत, कुणी म्हणू द्या संजय राऊत साहेब चुकीचे आहेत, पण ते जर ताकदीनं बोलणारे नसते आणि लढणारे नसते तर एवढी बॅटिंग महाराष्ट्रामध्ये शक्यच नव्हतं करणं आणि झाली सुद्धा नसते। आज त्याच हिवाळी अधिवेशनामध्ये तुमच्या इथं सगळीकडे कडकडून थंडी पडली, हिवाळीच अधिवेशन सुरू आहे पण तिथलं वातावरण गरम आहे, त्याचं कारण सुद्धा तसंच आहे। वातावरण गरम असणारच, कारण
कार्यक्रमच तसा भयानक सुरू आहे. आणि भयानक कार्यक्रमामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही 40 आमदार भाजपसोबत गेले आणि शिंदे साहेब आपल्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत, मुख्यमंत्री झाले, त्यांचे जे आमदार आहेत ते सगळे ताकदीनं जे शिवसेनेकडं वाघ म्हणून किल्ला लढायचे ते आता इकडं त्याच पद्धतीचा किल्ला लढतात. त्याच्यातले एक आपल्या रायगडचे आमदार म्हणजे भरत शेत गोगावले आणि छत्रपती संभाजी नगरचे आमदार म्हणजे संजय शिरसाट साहेब हे विधिमंडळाच्या तिथं सभागृहाच्या बाहेर पोर्चमध्ये होते. वैभव नाईक साहेबांची एंट्री झाली, तुम्हाला फोटो दिसतच असेल. आणि त्यांच्या जी शाब्दिक चकमक झाली, कारण शिंदे साहेबांनी सगळ्यांना सबकुछ दिलं. भरत शेट गोगावले कधीपासून पालकमंत्री रायगडचं आणि एखादं मंत्री पण मिळेल हे आशेने त्या ठिकाणी काम करतात. सगळ्या अधिवेशनात कोट घालून फिरत होते, आता कोट सुद्धा घातलेला नाही. तीच गत शिरसाट साहेबांची झाली. शिरसाट साहेब सुद्धा एवढी बडबड करतात शिंदे साहेबांची खरी बॅटिंग करतात, बरोबर किल्ला लढवतात. मावळे किल्ला लढवण्यासाठीच असतात, पण हे तिकडचे मावळे इकडचे मावळे प्रामाणिक आहेत. वैभव नाईक साहेब त्यांनी फक्त प्रश्न विचारला समोर तोंडावर माध्यमांसमोर की भरत शेट गोगावले साहेब ते कोट घातला पाहिजे, तुम्ही कोट घालत नाही, तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज आहात का? सगळी मिश्किल टिप्पणी होती. खरं तर मोठ्या मनाचे तिघही नेते, बाकी त्यांचं वैचारिक किंवा महाराष्ट्राशी काय माहीत नाही, पण आपण तरी त्यांच्याविषयी वाईट बोलण्यापेक्षा चांगलं बोललं पाहिजे. परिपक्व नेते कशाला म्हणतात तर ते या तिघांच्या भाषणावरून किंवा चर्चे संवादावरून लक्षात आलं. पण तिथे एक गोष्ट घडली, ते म्हणले कोट घातला नाही तुम्ही, तुम्ही या अधिवेशनात नाराज आहे का? आणि याच्यानंतर परत अधिवेशन होणार नाही. तोंडावर विचारलं वैभव नाईक साहेबांनी. कोकणातला पैलवान आणि खास करून शिवसेनेचा उद्धव ठाकरे साहेबांचा निष्ठावंत मावळ्यांनी तोंडावर प्रश्न विचारला, त्यावेळेस ह्या दोघांचे चेहरे बघण्यासारखे होते, भरत शेट गोगावले साहेबांचा आणि संजय शिरसा साहेबां. हे तिघही मित्र आहेत आणि मैत्री कशी जपली पाहिजे संजय शिरसा साहेबांनी सांगितलं. ते मंत्रीपद मिळेल की माहीत नाही, परंतु तू माझा मित्र आहे किंवा आमचा मित्र आहे, तू तुझी इच्छा आहे आम्ही मंत्रीपद व्हावं, हीच मोठी गोष्ट आहे. हाच प्रेमाचा ओलावा आपल्यात राहिला पाहिजे. आता इकडं पैशाचा ओलावा असताना माणुसकीचा आणि नेतृत्वाचा ओलावा तुम्ही एकदम कोरडा पाडला, तिथं आता हे काय घेऊन बसलाय? पैशापुढे सगळंच गौण असतं साहेब. मी नेहमी सांगतो, क्षणाक्षणा सांगतो, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया आहे. आणि त्याच्यावर हे सगळं होतं आणि तसं झालं सुद्धा. गोगावले साहेबांनी ते सगळं त्यांच्या हातात दिलं, ताब्यात दिलं. आणि या सगळ्या घटनेमध्ये एक गोष्ट लक्षात आली की हे दोन सत्ताधारी आमदार, त्याच्यातले भरत शेट प्रतोद सुद्धा आहेत आणि ह्यांना सभापती म्हणजे तालिका सभापती सुद्धा शिरसा साहेबांना सकाळी जाहीर केलं, मंत्रीपद नाही मिळालं. पण उद्धव ठाकरे साहेबांचा मावळा ताकदीनं भिडतोय नडतोय ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते असतात, आम्ही भूमिका मांडतो बोलतो, त्याचं कारण सुद्धा असतं. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, ज्या देशात राहतो आणि देशाचा नागरिक म्हणून जे आपल्याला स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्यात आपण ज्या नेत्यांना सर्वोच्च मानू कुठल्याही पक्षाचे असू द्या, ते ग्रेटच आहेत, संघर्ष करून मोठे झालेले असतात. पण त्यांच्याकडून काय बोध घ्यायचा, काय आदर्श घ्यायचा, तर जर आवडलं तर त्यांचं कौतुक सुद्धा करायचं. ते चांगलं काम करतील किंवा अजून काय करतील, पण तू संवादातून वैभव नाईक साहेबांनी त्यांना जो काही शाब्दिक घाम फोडला ही महाराष्ट्रानं समजून घेणारी गोष्ट आहे आणि मानलं पाहिजे वैभव नाईक साहेबाला. साहेब वेळ आली तर भेटू, फक्त ह्या संतोष शिंदेची ओळख ठेवा. धन्यवाद. जय जाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र. जय भीम.